नमस्कार मित्रमंडळी, नमस्कार। आणि आपल्या चॅनलमध्ये म्हणजे आपल्या शेतकरी NB चॅनलमध्ये स्वागत सगळ्याचं। मित्रांनो, आज मी सकाळी शेतात आलतो। मी सकाळी रोजच असतंय, काही ना काही काम चालू असतंय। पण मित्रांनो, आज म्हणजे सकाळी रानात आलो, पण हे पाहू शकता तुम्ही, ही लिंबाची गाडी किती आयुर्वेदिक आहे। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे शेतकरी मित्रांना सगळ्यांना माहिती आहे ही लिंबाची काडी। आज खास म्हणजे आपल्या ह्या लिंबाचा काडीचाच विषय आहे। म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो, ह्या लिंबाच्या काडीमुळे फायदे किती होतात आपल्याला, खरंच फायदे होतात का नाही, म्हणजे आजकाल तुम्हाला सांगतो। सध्या आयुर्वेदिकची भरपूर म्हणजे गरज आहे, आणि सध्या आयुर्वेदिकचं म्हणजे डुबत गेलेलं आहे। आणि आयुर्वेदिक पहिले जुने माणसं, अजून पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, आयुर्वेदिकचे औषधं बरेच लोक देतात बरं का, प्रत्येक गावोगावी असतात माणसं देतात। पण आयुर्वेदिकच्या औषधावर आता आजकाल नवीन पिढी आली, आता म्हणजे आपणच नवीन पिढी, म्हणजे मीच म्हणायचं, सगळे म्हणायचं, नवीन पिढी आली आयुर्वेदिकवर कोणी विश्वास ठेवत नाही मित्रांनो, खरंच मित्रांनो। पण ह्या काडीचा एवढा गुण आहे, ह्या काडीचे उपयोग तुम्हाला माहिती मित्रांनो काय काय आहेत, तुम्हाला सांगायची गरज नाही। पण मित्रांनो, ह्या काडीपासून पहिला म्हणजे मुद्दा तुम्हाला सांगतो, दात जर रोज घासले, आता निघलंय कोलगेट, कोलगेटची जाहिरात आणि ते ब्रश खाईत सगळ्याकडे। आता म्हणजे मी रानात आलोय म्हणून आज मी म्हणजे लक्षात आलं, मी दात घासीत असतो, कधी बाहेर गेलो असं म्हणजे लिंबाच्या काडीनं को सगळेच घासतात। पण मित्रांनो, शक्यतो लिंबांच्या काडीनं जास्तीत जास्त दात घासा, कारण दात घासले दात तर फ्रेश होतात, पण शरीरामध्ये याचा कडू रस थोडाफार तरी जातो मित्रांनो। ह्या कडू रसामुळं पित्त तर होतच नाही, तुम्हाला खोकला येणार नाही, पित्त होणार नाही मित्रांनो। आणि भरपूर सारे असं ह्या लिंबाच्या काडीनं रोग दूर होतात मित्रांनो, खरंच। पित्तामुळं किती जळजळ होते छातीत, त्रास होतो, काही लांबट पित्त, काही कडू पित्त होतं मित्रांनो ह्या लिंबाच्या काडीनं, एवढी गुणकारी आहे। तुम्ही कंटिन्यू जर दात घासले 100% तुमच्या पित्तावर याच्यावर रक्त पडणार। आणि मित्रांनो, खरंच जुने माणसं, अजून तुम्हाला सांगतो, आमचे इथं आजोबा आहेत, ते अजून लिंबाच्या काडीनं दात घासतात। आमचे आजोबा म्हणजे कंटिन्यू दात लिंबाच्या काडीनं घासतात, म्हणजे ते कोलगेट हे माहीत नाही त्यांना, आणि मंजन माहीत नाही काय नाही, त्यांनी म्हणजे अजून शेवट अजून लिंबाची काडी सोडलेली नाही मित्रांनो, रोज त्या लिंबाच्या काडीनं एक घेणार घासवणार। आणि मित्रांनो, त्यांना पित्त नाही काही नाही काहीच नाही, आणि ठणठणीत येते आजोबा। तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल पाठीमाग, ते बैलच आहे, नसला तर पहा, कारण ते बाबासकट म्हणजे लिंबाच्या काडीनं दात घासवतात, म्हणजे खरंच गुणकारी आहे लिंबाची काडी। आपण सहज शेतामध्ये गेलो, आता हे शेतकऱ्यालाच भेटणार, शहरामध्ये असतं हे लिंबाचे झाडं, नक्की ह्या लिंबाच्या काडीनं 15 दिवस का होईना तुम्ही ट्राय करून बघा, जर तुम्हाला खरंच फरक वाटणार म्हणजे वाटणार 100%। आता आम्ही तर रोजच रानात आलो तर काडीनं घासतो होतो दात, त्याच्यामुळं कसं आहे मित्रांनो, असे मस्त वेगळी दात घासून घ्यायचे, खरंच ना गुणकारी मित्रांनो। आता म्हणजे कापूस, मी तुम्हाला बोललो होतो कापूस पण वेचलाय, एवढा झालाय मित्रांनो, वेचलाय ते न्यायचा आहे, बैलगाडी काय नव्हती आधी, म्हणलं आता देवात भरून सकाळ सकाळ, म्हणून आपण लिंबाच्या दात म्हणलं, लिंबाच्या काडीन दात घासले। आणि आपल्या खास मित्रांसाठी म्हणजे आपले सगळा शेतकरी वर्ग आहे, आपले मित्र बी सगळे, आपल्या ताई बहिणी सगळे बाहेरचे जेवढे राहते तेवढे व्हिडिओ बघतात मस्तपैकी, आणि ह्या लिंबाचा काडीचा खरं तुम्ही ट्राय करून बघा, आणि पित्तासाठी एकदम गुणकारी ही लिंबाची काडी। आजकाल निघलंय कोलगेट वगैरे सगळं मस्तपैकी, दात घासा, हे करा ते करा मित्रांनो, त्या कोलगेटने सगळं गुळमाट तोंड होतंय, पडतं की नाही बघा तुम्ही, आणि तोंड धुतल्यावर कस तरी होतंय त्या कोलगेटने, असं आहे मित्रांनो। पण हे आयुर्वेदिक आहे, शेवट आयुर्वेदिकलाच डिमांड येणार काही दिवसांना बी मित्रांनो। आणि पहिलं पण आयुर्वेदिक जुने माणसं सगळं आयुर्वेदिक रानातलं झाड पाला तोड त्याच्यापासून औषध तयार करीत, हेच मित्रांनो औषधं चांगले होते। आता कोणत्या गोळ्या निघल्यात, भलते अंग
सुटत आहेत, किडन्या खराब होत आहेत, काही पण खराब होत आहे. असं आहे मित्रांनो, शक्यतो रानातमध्ये गेले तुम्ही लिंबाच्या काडीनं दात घासण्याचं मिस करू नका. जिदली कधी पण घासू शकता असं काय नाही. आता शेअरमध्ये तर कधी दात इचकी देत लोक आहेत का नाही, तिथं आलंच असतंय, त्यांचं झालं नाही आपल्याला काय करायचं. पण शेतामध्ये जर चुकून आलात तुम्ही तर टाईम असतोय सगळ्याकडं, टाईम तर काय लागतो, चालत चालतं दात घासू शकतात, गप्पा मारू शकतात. मग मित्रांनो, लिंबाची काडी नक्की ट्राय करा. चला मग भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटू, जय हरी.